यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विजापूर बेस येथे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येऊन संविधान दिन साजरा करण्यात आलाय। समविचार सभा सोलापूर यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त विजापूर बेस येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात येणार असून डॉ आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशनच्या वतीने संविधान बचाव निर्धार अभियान सुरू करण्यात आलं, याचं यावेळी स्वागत करण्यात येणार आहे। शहरामधून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोठ्या प्रमाणावर युवक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत। विविध सामाजिक संघटना आणि पोलीस प्रशासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची शाक्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार असून मुस्लिम समाज विजापूर बेस येथे या रॅलीचं स्वागत रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता करण्यात येणार असून या ठिकाणी संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून संविधानाचा जागर करण्यात येणार आहे, अशी माहिती समविचार सभेचे हसीब नदाफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 26 नोव्हेंबर 1942 रोजी भारतीय संविधान लोकार्पण करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यानुसार आपला देश घडवण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे। दरवर्षी या मूल्यांचं स्मरण करून राज्यघटनेप्रमाणे सर्व जाती जमातींना न्याय हक्क साध्य करण्यासाठीचा निर्धार आपण अधिक घट्ट केला पाहिजे। संविधान दिन उत्साहात साजरा करण्यासाठी संविधान प्रेमी भारतीय नागरिकांनी प्रचंड संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन समविचार सभेच्या वतीनं करण्यात आलं। करमाळे येथे संविधान बचाव निर्धार अभियान सुरू करण्यात आले आहे। दुपारी 3:30-4 वाजता करमाळ्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा घेऊन आयोजित करण्यात आलेला आहे। सोलापूरातही साधारणतः 150-200 युवक हा रॅली करून करमाळ्याला जाणार आहे। त्याचं औचित्य साधून सोलापूरातल्या विजापूर बेस या ठिकाणी त्या रॅलीचं स्वागत केलं जाणार आहे आणि संविधानाचं सामूहिक संविधान प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करून संविधानाचं जागर त्या दिवशी केलं जाणार आहे आणि उद्देशिकेचं वाचन केलं जाणार आहे। खऱ्या तर अशा परिस्थितीमध्ये संविधानावर घाला टाकणं, संविधान संपवण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही धर्मांध जातीवादी संघटना पक्षांच्याकडून भारताचं संविधानाचा अवमान केला जात आहे, हे संविधान कालबाह्य झालं असंही बोललं जात आहे आणि नवीन संविधान जो एक संस्कृती, एक भाषा, एक विचार, एक नेता अशा पद्धतीचं काही संविधान असावं त्या दृष्टिकोनातून काही संघटना पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत। हे संविधान अबाधित ठेवणं फार महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून हा हे जागर आम्ही सुरू केलेला आहे। 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या काळामध्ये वाड्या वस्त्यावर जाऊन त्या संविधानाचा जागर सुद्धा संविधान सभेतर्फे करण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून ही 26 नोव्हेंबरची सुरुवात आहे। विशेष करून विजापूरची बेस्ट निवडण्यामागचं कारण हे आहे की अल्पसंख्याक समाजामध्ये, विशेष करून मुस्लिम समाजामध्ये संविधानाचं जागर व्हावं, त्यांचे हक्क अधिकार संविधानानं दिलेलं, त्यांचं जे धार्मिक अधिकार असतील, सांस्कृतिक अधिकार असतील, वेशभूषा परिधान करण्याचे अधिकार असतील, हे अधिकार सुद्धा त्यांना कळावेत, त्यांना समजावेत या दृष्टिकोनातून विशेषतः विजापूर बेस आम्ही निवडलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम समाज सुद्धा सहभागी होणार आहे, वेगवेगळ्या संघटनांशी वगैरे बोलतो आहे। त्यांची श्रद्धा आहे, लोकशाहीवर त्यांची श्रद्धा आहे, या सगळ्यांनी या वाचनामध्ये सहभागी व्हावं आणि संविधानाचा दिन आपण मोठ्या प्रमाणात